विनोदाची आतिषबाजी, विनोदाचा डबल धमाका तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आणि हे आहे पोस्ट ऑफिस. हा पोस्ट ऑफिसचा सगळा सेट पारगाव, पारगावचं हे पोस्ट ऑफिस आहे आणि इथेच ही सगळी जी गंमत आहे या मालिकेची ती घडणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. हॅपी न्यू इयर सगळ्यात आधी. आणि या नवीन वर्षात विनोदाची आतिषबाजी, विनोदाचा डबल धमाका तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे, कारण पोस्ट ऑफिस उघडा आहे. ही नवी मालिका विशेष भागांची मालिका आहे. पण मी या मालिकेच्या सेटवर आल्यावर मला फार इंटरेस्टिंग सेट जो आहे तो दिसला. तो सेट मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते, कारण मी कलाकारांशी गप्पा देखील मारल्या पण मला सेट प्रचंड आवडला. 90s फील जो आहे तो या सेटला देण्यात आला. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. पोस्ट ऑफिस आहे, मग ती रेडिओ असेल, म्युझिक सेंटर असेल, सगळ्या गोष्टी. मंडळी, लेटर बॉक्स पत्रपेटी बघताय का तुम्हाला? आता आजकाल कुठेच बघायला नाही मिळत. ही पत्रपेटी आहे आणि याच्यात आपण असं पत्र टाकायचो. सो हा सगळा फील जो आहे तुम्हाला या मालिकेतनं बघायला मिळणार आहे. आणि हे आहे पोस्ट ऑफिस. हा पोस्ट ऑफिसचा सगळा सेट पारगाव, पारगावचं हे पोस्ट ऑफिस आहे आणि इथेच ही सगळी जी गंमत आहे या मालिकेची ती घडणार आहे. तर त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊयात आपण. अशा पद्धतीने हे चौकशी खिडकी असेल किंवा आतलं सगळं पोस्ट ऑफिसचा सेट असेल, अशा पद्धतीने हा सेट आहे आतमध्ये. तिकीट खिडकी असेल, चौकशी कक्ष असेल, या सगळ्या गोष्टी आहे. आणि 90s तो फील आहे ना, तो या सगळ्या जागेत आहे. आणि आठवते का असे फोन? म्हणजे आता आधुनिकीकरणामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी नाहीशा झाल्या, पण मला वाटतं या सगळ्या आठवणी आणि तो नॉस्टाल्जिया जो आहे, या सगळ्या आठवणी आणि तो नॉस्टाल्जिया जो आहे तो या मालिकेतून तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, पण मला पोस्ट ऑफिस जे आहे त्याचा फील जो आहे तो प्रचंड आवडतो. आणि आणखी एक जागा आहे या सेटवरची, ती किराणा स्टोअर. म्हणजे अजूनही बहुधा बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचे किराणा स्टोअर असतात, पण एक तो 90s फील जो आहे तो या किराणा स्टोअरमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतो. आणि हे जे कलाकार आहेत त्यांचे हे खरं तर सेटचे विविध जागा आहे, जिथे तुम्हाला विविध सीन करताना, विविध संवाद साधताना हे कलाकार दिसणार आहेत. आणि लगेचच बाजूला जर वळलात तर म्युझिक सेंटर आहे. वाव. तर या म्युझिक सेंटरचा एक फील आहे, म्हणजे तुम्ही बघत असाल रेडिओज, हे रेडिओज असतील किंवा हे असे PCO फोन्स असतील, कॅसेट्स. म्हणजे बघा सगळ्या चित्रपटांचे पोस्टर्स, त्या कॅसेट्स. वाव. म्हणजे खरंच नॉस्टाल्जी आहे, रिअल्स आहे हा सगळं. म्हणजे सेटवर या सगळ्या रिअल कॅसेट्स आणि खरेखुरे रेडिओ या सगळ्या गोष्टी ठेवण्यात आल्या. खूप छान वाटतं आणि खरंच नॉस्टाल्जिया आहे. आणि तो नॉस्टाल्जिया तुम्हाला या मालिकेत देखील अनुभवायला मिळणार आहे, कारण ही मालिका त्याच पिरियड ड्रामा असल्यामुळे त्या एरामध्ये तुम्हाला घेऊन जाईल एवढं नक्की. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, त्या आपण बघूया आपण. वाव. या अशा सायकली असतील. हा एक वेगळा फील जो आहे या सेटला देण्यात आलेला आहे. आणखी बऱ्याच गोष्टी, आणखीन बऱ्याच जागा आहे जिथे तुम्हाला हे कलाकार विविध सीन्स करताना दिसणार आहे. आणि पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेतून एक इंटरेस्टिंग बऱ्याच गोष्टी आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स अनुभवायला मिळतील. आणखीन बऱ्याच जागा आहे आणि तिथेही जाऊया. एक छान चहाची टपरी देखील आहे, ती देखील मी तुम्हाला दाखवते. चला. आणि हे बघताय तुम्ही, एक टी स्टॉल देखील आहे. आणि म्हणजे 90s काळाचा तो फील आहे ना सगळ्या या सेटला देण्यात आलाय. तुम्ही बघताय खरा टी स्टॉल. आणि इथे देखील कलाकार विविध सीन्स करताना तुम्हाला दिसतील. आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहे, इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या सगळ्यात. आणि हा सेट मी तुम्हाला दाखवला आहे. सो तुम्हाला उत्सुकता असेल की कशा पद्धतीची असेल ही मालिका, त्यामुळे मालिका नक्की बघा. पण हा सेट सुंदर आहे ना.
हा सेट बघितल्यानंतर तुमची उत्सुकता वाढलीच असेल तेव्हा मालिका नक्की बघा, नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स अप मराठी.